धन पैसा संचय करण्याचं माध्यम म्हणजे बँक होय. सरकारी, सहकारी आणि खाजगी बँका आपण दैनंदिन जीवनात उपयोगात आणत असतो. आज अनेक सरकारी, सहकारी आणि खाजगी बँका अस्तित्वात आहे. सहकार क्षेत्रात असलेली श्रीमंत पेशवे पतसंस्था श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित डुबेर संस्थेच्या नाशिकरोड शाखा नवीन भव्य जागे स्थलांतर होत आहे. त्यांचा लोकार्पण उद्घाटन सोहळा अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर शुक्रवार 10 मे 2024 रोजी सकाळी 11 वाजता शॉप नंबर 1 कपालेश्वर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी अनुराधा थिएटर मागे सुराणा हॉस्पिटल समोर नाशिक रोड नाशिक या ठिकाणी संस्थापक तथा चेअरमन नारायण केरुजी वाजे आणि देवाली व्यापारी सहकारी बँकेचे माजी चेअरमन त्र्यंबकदादा गायकवाड यांच्या शुभहस्ते फितकापत संपन्न झाला. यावेळी व्हाईस चेअरमन अरुण वारुंगसे, अरुण भोर नाशिकरोड नागरी चेअरमन श्री गायखे व्यवस्थापक, नंदू वारुंगसे सुविकास पतसंस्था चेअरमन, सुरेखा वारुंगसे व्यवस्थापक स्वर्गीय विकास पतसंस्था, सुरेश कडभाणे सल्लागार नाशिकरोड शाखा, उत्तम कडभाणे नाशिकरोड शाखा, गोरवाडकर साहेब, जयंत आप्पा गाडेकर, भरत गाडेकर सल्लागार नाशिकरोड शाखा, शरदराव काकड सल्लागार सिन्नर शाखा, नंदू खताळे उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक कोठावदी साहेब, देवाली व्यापारी सहकारी बँक श्री बुचडे, देवाली व्यापारी सहकारी बँक संस्थेचे कार्यकारी संचालक महेश कुठे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुब शेख, नाशिकरोड शाखा व्यवस्थापक पंकज शिरसाट तसेच देवाली व्यापारी बँकेचे पदाधिकारी, कॉस्मॉस बँकेचे पदाधिकारी व अधिकारी, SVC बँकेचे पदाधिकारी व अधिकारी, जळगाव पीपल बँकेचे पदाधिकारी व अधिकारी, नामको बँकेचे पदाधिकारी व अधिकारी, नेटविन सिस्टीमचे पदाधिकारी अधिकारी व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना संस्थापक नारायण शेट वाजे, व्हाईस चेअरमन अरुण वारुंगसे आणि एकनाथ माळी यांनी दिली. नमस्कार, मी नारायण तिरुजी वाजे, संस्थापक अध्यक्ष. आज अक्षय तृतीयेच्या या शुभमुहूर्तावर श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेची नाशिक ओळीतील शाखा 22 वर्षापूर्वी गायकवाड म्हणत गायक त्र्यंबकदादा गायकवाड यांच्या वास्तूमध्ये सुरुवात झाली आणि त्यानंतर रेजिमेंटल प्लाझामध्ये गाळा नंबर 12 संस्थेने स्वतःची जागा घेऊन त्या ठिकाणी संस्थेचं कामकाज सुरू झालं. बघता बघता संस्था 22 वर्षामध्ये या शाखेने भरपूर अशी प्रगती केलेली आहे. परंतु कालानुरूप संस्थेचा वाढता सगळा कारभार आणि होणारी गैरसोय बघता संस्थेला अजून मोठ्या जागेची गरज होती. म्हणून आज या ठिकाणी गाडेकर मळ्यामध्ये या वास्तूत संस्थेने आज स्थलांतरित करून एक छानपैकी असा छोटासा उद्घाटन समारंभ या ठिकाणी साजरा झाला. या समारंभासाठी नाशिक शहरातील परिसरातील दिग्गज सहकारातले मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या त्र्यंबकराव गायकवाड असतील, अरुणभाऊ भोर असतील, सुविकासचे चेअरमन नंदकिशोर वारुंगसे असतील आणि नाशिकरोड नागरी सहकारी पतसंस्थेचे अरुण बोर असतील, असे अनेक मान्यवर या ठिकाणी आणि सभासद संस्थेचे सर्व संचालक सल्लागार मोठ्या संख्येने संस्थेला या ठिकाणी उपस्थित राहून संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पैशावर विश्वास ठेवण्यापेक्षा विश्वासावर पैसा ठेवा हे संस्थेचं चालू असलेलं ब्रीद आणि ऋणातून समृद्धीकडे अशी या संस्थेची वाटचाल चालू असून आताच या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे संस्थेच्या 165 कोटीची ठेवीचा पल्ला गाठला असून 125 कोटी कर्ज वाटप केलेलं आहे. तरुणांना व्यवसायासाठी कायदा आणि व्यवहार याची सांगड घालून त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी एक मोठं योगदान या संस्थेच्या माध्यमातून झालेलं आहे. आज बोलता बोलता संस्थेचे 17,000 सभासद झालेले असून आज संस्थेने जिल्हा कार्यक्षेत्र म्हणून एक आग्रगण्य आणि सर्वांना धावून जाणारी एक संस्था म्हणून श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे या संस्थेकडे बघितलं जातं. नावाप्रमाणेच मनाने श्रीमंत आणि थोर अशी ही संस्था नक्कीच नाशिक जिल्ह्यामध्ये एक सगळ्यांचा आधारवड म्हणून काम करीत राहील. यासाठी सर्व सभासद आणि ठेवीदार कर्जदार आणि आमचं सर्व संचालक मंडळ तसेच विशेषतः मनापासून कर्मचारी आमच्या सभासदांना जी सेवा देतात त्या कर्मचाऱ्यांची मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि सभासदांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय सहकार. नमस्कार, मी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेचा व्हाईस चेअरमन अरुण वारुंगसे. आज श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे नागरी सहकारी पतसंस्थेची
नाशिक रोड शाखेची स्थलांतरची जागा आज रेजिमेंटल थिएटरच्या पाठीमागे, रेजिमेंटल थिएटरमध्ये जुनी जागा होती, तिथे जागा कमी पडत असल्यामुळं आज या सुराणा हॉस्पिटलच्या समोर एक नवीन भव्यादिव्य अशा जागेमध्ये स्थलांतर झालेलं आहे. यानिमित्त नाशिक रोड शहरातील सर्व सल्लागार, कर्जदार, खातेदार, ठेवीदार हे सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित लावले. आज आमच्या शाखेच्या, आमच्या बँकेच्या 6 शाखा असून आज 165 कोटी ठेवी आहेत आणि 125 कोटी कर्जवाटप असून संस्थेला प्रत्येक वर्षी ऑडिट अवर्ग मिळत आहे आणि संस्थेला 32 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि या संस्थेची वैशिष्ट्य म्हणजे सर्वसामान्यांच्या गरजेला धावून जाणारी संस्था असा नावलौकिक आहे. संस्थेचे 17,000 सभासद असून आतापर्यंत एकदाही निवडणूक झालेली नाही. संस्थेचा कारभार अतिशय चांगल्या प्रकारचा झाला असून संस्थेचे संस्थापक आदरणीय नारायण शिरवाजे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था अविरत सहकार्याचं काम करीत असून सभासदांच्या विश्वासात पात्र ठरलेली संस्था म्हणून आज नाशिक जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. मी इथं आलेल्या सर्वच मान्यवरांचं या उद्घाटन प्रसंगी मनपूर्वक सर्वांचं स्वागत करतो. आज अक्षय तृतीय या दिनाच्या निमित्ताने या औचित्याचा दिवस साधून श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे नागरी सहकारी पतसंस्था दुबेरे या शाखेची 22 वर्षापूर्वी नाशिक रोड येथे गायकवाड मेळ्यामध्ये ही शाखा या ठिकाणी सुरू झाली. 22 वर्षामध्ये आदरणीय त्र्यंबक बाबा गायकवाड, आदरणीय गाडेकर भाऊ, त्याचबरोबर या परिसरातील जे सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील धुरंधर लोक आहेत ज्यांनी सहकाराचा पाया या नाशिक रोड परिसरामध्ये रोवला, या सर्वांनी या ठिकाणी या श्रीमंत शाखेला या मनापासून सहकार्य केलं आणि आज 22 वर्षानंतर पुन्हा एकदा रेजिमेंटल पक्केच्या पाठीमागे गाडेकर मळ्यामध्ये या नवीन जागेत या शाखेचं स्थलांतर या ठिकाणी झाले, त्याचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. मी या निमित्तानं नाशिक रोड परिसर या सर्व या ठिकाणी या व्यावसायिक असतील, नोकरदार असतील, छोटे उद्योजक असतील, तरुण वर्ग असेल, या सर्वांनी आमच्या पतसंस्थेस या ठिकाणी भेट देऊन या पतसंस्थेचा व्यवहार लक्षात घेऊन पतसंस्थेशी आपले व्यवहार या ठिकाणी व्यवहाराच्या माध्यमातून आपण संबंध वृद्धिंगत करावे आणि पतसंस्था या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला कुटुंबामध्ये सहकार्य करील अशी भावना या निमित्ताने मी व्यक्त करतो. वृत्तसंकलन विभाग, नाशिक, लोकशाही न्यूज, नाशिक.